नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। सद्यस्थितीत वाढत्या महागाईने खते, औषधे, बियाणे आणि वाढत्या मजुरीच्या दराने शेती व्यवसाय करणं जिकिटीचं बनलं आहे। तरी देखील शेती या व्यवसाय व्यतिरिक्त पर्याय नसल्यानं शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल राज्य शासनाच्या पणन विभागाच्या मान्यतेने आदिवासी सहकारी विकास महामंडळ मार्फत खरेदी केला जातो। या वर्षी देखील शहापूर तालुक्यातील 13,000 शेतकऱ्यांची सुमारे 5,00,000 टन इतकी धान्य खरेदी 1,940 रुपये प्रति क्विंटल दराने महामंडळ मार्फत झाली। इतक्या दराने ही भात उत्पादन शेतकऱ्यांना भात पिकवण्यासाठीचा झालेला खर्च देखील वसूल होत नसल्याने आधीच आर्थिक विवंचनेतील शेतकरी मेटाकुटीला आल्याने कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा असा प्रश्न निर्माण झालाय। शासनामार्फत धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या धान्याला प्रति क्विंटल सुमारे 1,000 रुपये इतके बोनस म्हणून अनुदान देण्यात यावे, यासाठी धान्य उत्पादन शेतकरी शहापूर तालुका यांच्या वतीने गुरुवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकास मंत्री KC पाडवी, कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले। लवकरच सदर प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले। यावेळी धान्य उत्पादक शेतकरी आनंदा जागरे, रुपेश मांजे, सुभाष हरड आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश चौधरी उपस्थित होते।